कोरोना विषाणूंच्या संसर्गाने सगळं जग हैराण आहे. आपल्या देशावर सुद्धा त्याची वक्रदृष्टी झालेली आहे. या विळख्यातून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्याच्या कामी प्रशासन व्यस्त असल्याची संधी साधून रेती तस्करांनी माहूर येथील पैनगंगा नदी पात्रातून रेती उपसा करण्याचा सपाटा लावलेला आहे. प्राप्त माहितीनुसार सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अचानक लांजे या गावास भेट दिली असता त्यांना जागोजागी मोठमोठे रेती साठे आढळून आल्याने पंचनामा करून रेती साठे जप्त करण्याचे आदेश तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिले. त्याचवेळी तलाठी पेंटेवाड व मंडलधिकारी येरावार यांनी कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी दोघांवर सुद्धा निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे आदेश तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना दिले. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावलेला असल्याने सर्वत्र नाकेबंदी करण्यात आलेली आहे. महत्वाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. चौका चौकांमध्ये दोऱ्या बांधून वाहनाला अडथळा निर्माण केला गेलेला आहे. कामाविना फिरणाऱ्या अनेकांचे दुचाकी वाहने व चारचाकी वाहने सुद्धा ताब्यात घेऊन दंड वसूल केला जात आहे. सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडले तर कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना पोलीस विभाग वारंवार देत आहे. एवढा चोख बंदोबस्त असताना सुद्धा रात्री अपरात्री माहूर शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये नियोजित ठिकाणी रेती टाकून वाहने सुखरूप परत जात असल्याचेच सामान्य नागरिकांना कोडे पडले आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशावरून एकूण 16 ठिकाणच्या साठ्याचा एकत्रितरित्या पंचनामा करून 100 ब्रास एवढा रेती साठा जप्त करण्यात आलेला आहे. लांजे गाव हे आपणाकडून काढून घेण्यात यावे अशी पेंटेवाड यांनी अनेक वेळा विनंती करून ती मान्य झालेली नसल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आल्याचे तलाठी पेंटेवाड यांनी सांगितले. या कार्यवाही संदर्भामध्ये आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस निघाल्याचे कळते, परंतु अद्याप नोटीस प्राप्त झाली नसल्याचे मंडळ अधिकारी येरावार यांनी सांगितले. या संदर्भामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी अंती त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा वृत्तांत.